नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो मी एसटीआय रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज पुन्हा एकदा नवीन नकाशासह आपण या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला नकाशाशी मैत्री करायची आहे हे लक्षात घ्या। तुम्ही आतापर्यंत क्रमिक पुस्तकामध्ये वाचला असेल की नकाशाशी मैत्री। मित्रांनो, आपण स्टेट बोर्डचे जे क्रमिक पुस्तक आहेत त्या पुस्तकामधील प्रत्येक नकाशा या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आपल्याला नकाशातून अभ्यास करायचा आहे। जो अभ्यास लाईफ टाइम असतो, जो अभ्यास खराखुरा असतो, जो अभ्यास असल असतो। आज आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे जगातील सागरी प्रवाह। बघा, या ठिकाणी तुम्ही आज जर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला मित्रांनो, सागरी प्रवाहावर तुम्हाला विविध परीक्षांना लेक्चर त्या ठिकाणी प्रश्न येतात, ज्यामध्ये उष्ण प्रवाह आणि थंड सागरी प्रवाह किंवा ज्यांना आपण शीत सागरी प्रवाह म्हणतो त्यावर प्रश्न येत असतात। हे बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाही। आपण ते तक्ते पाठ करतो, कुठेतरी एखाद्या पुस्तकामध्ये मार्केटमधले असे तक्ते दिलेले असतात, शीत सागरी प्रवाह, उष्ण सागरी प्रवाह, मग तो एक एक तक्ता कोणत्या महासागरामध्ये आहे, त्या ठिकाणी गोळा असा होतो। आपल्याला एक तर महासागर माहीत नसतो, कोणता महासागर कुठे आहे, कोणता खंड कुठे आहे, कोणत्या दोन खंडाच्या दरम्यान कोणता महासागर आहे, काही आपल्याला माहीत नसतं आणि आपण ते भूकंपटी करत बसतो। जे आपलं कधीही लक्षात राहणार नसतं त्याच्यामध्ये आपण ते वाचनामध्ये वेळ घालवत असतो। मित्रांनो, आपल्याला आज थोडंसं वेगळं जायचं आहे। तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अभ्यास करताना वेगळी पद्धती अवलंबा। बघा, मी जेव्हा ग्रामसेवक झालो, जेव्हा एसटीआय झालो आणि आता जेव्हा मी राज्यसेवा आणि यूपीएससीची तयारी करतो आहे, त्यावेळेस भूगोलाचा अभ्यास करताना मला अत्यंत सोपा जातो। का? मी प्रत्येक मुद्दा हा नकाशामध्ये बघून करतो। आणि माझी तुम्हाला प्रत्येक मित्राला विनंती असणार आहे की नकाशामधून तयारी करा। कोणताही मुद्दा असू द्या, भूगोल म्हटलं की नकाशा आला पाहिजे। नकाशाशिवाय भूगोलामधील एक ओळही वाचू नका असं मी म्हणतो तुम्हाला। ओके, तर या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने जायचं आहे। जगातील सागरी प्रवाह समजून घ्यायचे आहेत। बघा, आपण या ठिकाणी सुरुवातीला आपल्या थोडस सोप्याकडून कठीणाकडे अशी एक पद्धत आहे ती आपण अभ्यासू। मी स्वतःमध्ये डीएड झालेला आहे, एक शिक्षक आहे मी पूर्वाश्रमीचा। तर कधी सोप्या गोष्टी ज्या आपल्या जवळच्या आहेत त्या आधी आपण अभ्यासल्या पाहिजे। बघा, या ठिकाणी तुम्ही बघता आहात आशिया खंडाचं या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिसतो आहे। दुसरा नकाशा इथे युरोपचा दिसतो आहे। म्हणजे दोन खंड असे आहेत की ज्यांची जी सीमा आहे ती खंडांतर्गत आहे, थोडक्यात जमिनीची सीमा आहे। इतर कोणतेही दोन खंड हे जमिनीच्या सीमेने वेगळे झालेले नाहीये। त्या ठिकाणी मध्ये समुद्र आहे, महासागर आहे। मग आपल्या आशियाच्या संदर्भात कोणते सागरी प्रवाह आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे। आता पहिला मुद्दा इथे येतो की सागरी प्रवाह का तयार होतात। मित्रांनो, तो एक महत्वाचा, याची व्याख्या तर आपल्याला समजून घ्यावी लागेल। सागरी प्रवाह का तयार होत आहेत? बघा, जे काही हे सागर आहेत विविध, इथे तुम्ही बघता आहात पॅसिफिक महासागर आहे, इकडे आर्क्टिक महासागर आहे, इथे अटलांटिक महासागर आहे, खाली तुम्ही गेलात तर हिंदी महासागर आहेत। या महासागराचं जे पाणी आहे मित्रांनो, त्या पाण्यामध्ये तापमानामुळे बदल होत राहतात। तापमान आहे, वेगवेगळ्या ठिकाणच्या तापमानामध्ये बदल होतो आहे आणि त्याच्यामुळे एक क्षितिज समांतर असे त्या पाण्यामध्ये प्रवाह तयार होतात, हालचाली होण्यास सुरुवात होतात। कशामुळे? तापमान। मित्रांनो, सागरी प्रवाह हे पाण्याच्या तापमानात जो काही फरक होतो आहे ना, त्या तापमानातील फरकामुळे तयार होतात, हे आधी लक्षात राहू द्या। काय? तापमानातील फरकामुळे या ठिकाणी सागरी प्रवाह तयार होत आहेत। आता तुम्ही इथे थोडंसं या प्रवाहांकडे जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की जे लाल रेषेने दर्शविल्या गेलेले आहेत या ठिकाणी, ते उष्ण प्रवाह आहे। बघा, आपण लाल म्हणजे तुम्ही आग लक्षात घ्या, आग ही कशी असते, लाल असते। आणि जे या ठिकाणी थोडेसे निळ्या रेषांनी दर्शवले गेले आहेत ते सगळे शीत प्रवाह आहेत। आता तुम्ही या सगळ्यांच्या थोड्याशा दिशा जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल हा जो मधला पट्टा आहे मित्रांनो, इथे जे तुम्ही बघता आहात ही या ठिकाणी अशी आडवी रेष तुम्हाला दिसते आहे, हे विषुववृत्त आहे। आता आपल्याला माहित आहे की विषुववृत्त हा एक उष्ण कटिबंधाचा प्रदेश आहे, बरोबर। या ठिकाणी जे सागरी प्रवाह तयार होणार आहेत ते कसे तयार होणार? सरळ आहे, तुम्हाला मी आत्ताच बोललो की सागरी प्रवाह तयार होत आहे त्याचं मागचं कारण काय आहे? उष्णता, तापमान। तर या ठिकाणी जे विषुववृत्तीय भाग आहे ज्याला आपण उष्ण कटिबंध म्हणतो आहे, त्याच्यानंतर दोन नंबरचा भाग इकडे जवळपास एक ज्याला आपण 30-40 अंश सेल्सिअस पर्यंत ज्याला आपण म्हणतो आहे,
त्या ठिकाणी तुम्हाला एक समशीतोष्ण भाग दिसून येतो, म्हणजे जिथे जास्त उष्णता आहे हा जो मधला पट्टा आहे या भागामध्ये उष्ण प्रवाह तयार होणार आणि हे उष्ण प्रवाह जे आहे या थंड भागाकडे जाणार. दुसरा, इकडे जे वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे उष्णतेचं प्रमाण कमी आहे, ओके, त्या ठिकाणी शीत प्रवाह तयार होणार आहेत. आधी ते लक्षात घ्या, नंतर मग आपण एक एक प्रवाह पाहत जाऊ. बघा, आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी आशियाचा जो हा पूर्व भाग आहे इथे तुम्हाला हा पॅसिफिक महासागर दिसेल. थोडंसं महासागरांची रचना, महासागरांचं स्थान सुद्धा हळूहळू तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, ओके. आशिया याच्या पूर्वेला असलेला महासागर पॅसिफिक महासागर, म्हणजेच थोडक्यात उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर आहे, ओके. हा गोलाकार असा भाग आहे. इथे तुम्ही जर बघितलं आशिया आणि उत्तर अमेरिका यांच्या मध्ये, तर तुम्हाला शीत प्रवाह कोणता दिसतो आहे, ओयाशिओ प्रवाह दिसतो आहे, जो की उत्तर ध्रुवाकडून असा खाली येतो आहे, ओके. ओयाशिओ प्रवाह शीत प्रवाह आहे. आता उष्ण प्रवाह दोन इथे लक्षात घ्या. पॅसिफिक महासागरामधला एक क्युरोशिओ प्रवाह पॅसिफिक महासागरातला, जो की विषुववृत्ताकडून वरती जातो आहे, आणि दुसरा उत्तर पॅसिफिक प्रवाह हा सुद्धा विषुववृत्ताकडून, म्हणजे या उष्ण भागाकडून थंड भागाकडे पाण्याला घेऊन जात आहे. म्हणजे समुद्रातील तापमानामध्ये एक योग्य समायोजन आणण्याचं काम सुद्धा हे सागरी प्रवाह करत असतात. या सागरी प्रवाहानुसार त्या खंडावरील पावसाचं प्रमाण ठरत असतं. ला निना, येलनिनो असेल, ला निनो असेल, हे जे घटक आहेत पावसासंदर्भातले त्याच्यावर सुद्धा हे प्रवाह परिणाम करत असतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर पॅसिफिक महासागरामधले तुम्हाला महत्त्वाचे प्रवाह जे की आशियाच्या बाजूला आहेत पूर्वेकडे ते दिसत आहेत. तिकडे ओयाशिओ प्रवाह जो आहे जो थंड आहे, क्युरोशिओ प्रवाह उष्ण आहे, उत्तर पॅसिफिक प्रवाह जो उष्ण आहे. मित्रांनो, आता आपण या पॅसिफिकमध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रवाह बघूया, जो की उत्तर अमेरिकेच्या या ठिकाणी तुम्ही बघता आहात इकडे घुसलेला दिसत आहेत तुम्हाला जे दोन प्रवाह आपण बघितले ते. त्याच्यानंतर इथे उत्तर अमेरिकेचा जो पश्चिम भाग आहे या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये कॅलिफोर्निया प्रवाह आहे जो की थंड आहे. मित्रांनो, काय म्हणतोय मी, थंड प्रवाह लक्षात घ्या. कॅलिफोर्निया प्रवाह हा थंड प्रवाह आहे, हे तुम्हाला इथे नीट लक्षात ठेवायचं आहे. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर हा प्रवाह आहे. आता उत्तर अमेरिका आणि इथे युरोप आफ्रिका या दोघांच्या मध्ये आपल्याला माहित आहे अटलांटिक महासागर आहे. या ठिकाणी कोणते प्रवाह आहेत बघा, इकडे वरती तुम्ही बघता आहात आर्टिक महासागर आहे. इथे थंड प्रवाह जर तुम्ही बघितले, शीत प्रवाह, तर लॅब्राडोर प्रवाह तुम्हाला दिसेल अटलांटिक महासागरामध्ये, ओके. हा एक महत्त्वाचा प्रवाह इथे आहे. आता इथे उष्ण प्रवाह जर बघितले तुम्ही, तर एक गल्फचा प्रवाह आहे, त्याच्यानंतर उत्तर अटलांटिक प्रवाह आहे, ओके. हे दोन महत्त्वाचे प्रवाह या ठिकाणी उत्तरेकडे तुम्ही बघता आहात. नंतर एक कॅनरी प्रवाह जो की शीत प्रवाह आहे. बघा, कॅनरी प्रवाह तुम्ही आफ्रिकेच्या पश्चिम बाजूला बघता आहात. इथे युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये इथे भूमध्य समुद्र आहे, ओके. या ठिकाणी हे जे भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा एक महत्त्वाचा कालवा सुद्धा आहे, तुम्हाला नक्कीच माहीत असावा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण उल्लेख केलेला आहे. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता, त्या संदर्भातला एक शॉर्टकट सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे, ओके. आता थोडंसं इथे खाली आलो आपण, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका, तर या ठिकाणी जी विषुववृत्त आहे इथे आणखी दोन तुम्हाला उष्ण प्रवाह दिसतात. एक प्रतिविषुववृत्तीय प्रवाह आणि दुसरा ग्युनिया उष्ण प्रवाह. काय? ग्युनिया उष्ण प्रवाह आणि दुसरा प्रतिविषुववृत्तीय प्रवाह. दोनही प्रवाह जे आहेत उष्ण प्रवाह आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे दक्षिण अमेरिका जे आहे याच्या पूर्व किनारपट्टीवर ब्राझील प्रवाह एक महत्त्वाचा उष्ण प्रवाह आहे, ओके. आणि आफ्रिकेची जी पश्चिम किनारपट्टी आहे, बघा आता तुम्ही जर सगळ्याच खंडांचं निरीक्षण केलं तर या पश्चिम किनाऱ्यावर मित्रांनो तुम्हाला एक एक थंड प्रवाह दिसतो आहे, शीत प्रवाह दिसतो आहे. आता कोणत्या खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर कोणता प्रवाह आहे, मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. बघा, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर बेंगुला प्रवाह आहे. इकडे तुम्ही दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले तर येथे तुम्हाला पेरू प्रवाह दिसतो किंवा हंबोल डट प्रवाह या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे, ओके. शीत प्रवाहाबद्दल या ठिकाणी आपण बोलतो आहोत. त्यानंतर इथे ऑस्ट्रेलियामध्ये जर तुम्ही बघितलं, ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला सुद्धा पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह आहे जो की शीत आहे.
त्याच्यानंतर एक महत्त्वाचा तो म्हणजे भारताच्या संदर्भात द्वीपकल्प जे आहे इथे शीतप्रवाह मित्रांनो सोमाली प्रवाह एक अत्यंत महत्त्वाचा असा सॉरी उष्ण प्रवाह या ठिकाणी आहे जो की आशिया खंडाशी निगडीत आहे आफ्रिका खंडाशी निगडीत आहे। आता इथे ऑस्ट्रेलियाबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर तुम्हाला एक पश्चिमेकडचा प्रवाह दिसतो आणि एक पूर्वेकडचा प्रवाह दिसतो। तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक खंडाच्या पश्चिमेकडे एक एक शीत प्रवाह आहे। ऑस्ट्रेलियाचा पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह म्हणलं की तुम्हाला तो उष्ण हे लक्षात आलं पाहिजे। पूर्वेकडील भागामध्ये प्रत्येक खंडाच्या पूर्वेकडील भागामध्ये उष्ण प्रवाह आहेत आणि पश्चिमेकडील भागामध्ये शीत प्रवाह आहेत। हे एक महत्त्वाचं निरीक्षण आहे ते लक्षात घ्या। त्या स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि एकदम खाली जेव्हा तुम्ही जातात तेव्हा दक्षिण ध्रुवीय प्रवाह जे की शीतच असणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी कळत आहेत। बघा इकडे खाली दक्षिण महासागर तुम्ही बघता आहात, अंटार्क्टिका हा खंड बघता आहात। इथे जर तुम्ही बघितलं हा जो आपला दक्षिण अमेरिका भाग आहे त्याच्या एकदम दक्षिणेला या ठिकाणी फॉकलंड प्रवाह आहे जो की शीत आहे आणि त्याच्या पश्चिमेला मी तुम्हाला बोललो हम्बोल्ट किंवा पेरू प्रवाह। या पेरू प्रवाहाचा पार आपल्या भारतातल्या मान्सूनवर परिणाम होत असतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे। पॅसिफिक महासागर ओके। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण उष्ण आणि शीत प्रवाह बघण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला या लेक्चरमधून एक महत्त्वाचे मुद्दे कळाले असतील। पहिला मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा थोडंसं तुम्हाला ओव्हर व्ह्यू या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो। समुद्र महासागर आधी समजून घ्या। बघा हा जो आशिया आहे या आशियाच्या पूर्वेला पॅसिफिक महासागर आहे म्हणजे थोडक्यात उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेला। दुसरं तुम्ही इथे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि इकडे युरोप आफ्रिका यांच्या मध्ये अटलांटिक महासागर आहे। आशियाच्या खालील जो भाग आहे इथे हिंदी महासागर आहे हे लक्षात घ्या ओके। आणि खाली इकडे याला आपण आता सध्या दक्षिण महासागर असं नाव दिलं आहे एकदम खाली जो अंटार्क्टिका जवळ आहे तो। तर हे सागरी प्रवाह जगातील महत्त्वाचे काही गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या असतील। जे ध्रुवाकडील भागातून येणार आहे ते शीत प्रवाह असणार आहे। जे विषुववृत्त भागात तयार होणार आहे ते पूर्णतः उष्ण प्रवाह असणार आहे। मात्र प्रत्येक खंडाच्या पश्चिम बाजूला एक एक शीत प्रवाह आहे। बघा उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेला कॅलिफोर्निया प्रवाह आहे, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला पेरू प्रवाह आहे, आफ्रिकेच्या पश्चिमेला बेंगुला प्रवाह आहे, इकडे युरोप आफ्रिकेच्या पश्चिमेला कॅनरी प्रवाह आहे, ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह आहे। मित्रांनो मला असं वाटतं त्या त्या खंडाच्या पश्चिमेला असलेले शीत प्रवाह जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं फार महत्त्वाचे आहे कारण ती एक वैशिष्ट्यपूर्ण असा घटक म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात। नक्कीच तुम्हाला नकाशामधून या ठिकाणी थोडं तरी जे काही तक्त्याच्या स्वरूपात तुम्ही अभ्यासत असतात त्यापेक्षा हे लेक्चर्स जास्त आवडत असतील, जास्त चांगले वाटत असतील, जास्त परीक्षा भिमुख वाटत असतील। नक्कीच तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा म्हणजे नवीन नवीन लेक्चर्स जे मी भूगोला संदर्भात घेऊन येणार आहे, इतर स्पर्धा परीक्षे संदर्भात घेऊन येणार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात राहतील किंवा त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील। चला इथे आपण थांबूया। धन्यवाद।